चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात 72 तर मागील 6 महिन्यात डेंग्यूचे 175 रुग्ण आढळून आले. यापैकी एकाचा मृत्यू झाला तर चिकनगुनियाचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू व चिकनगुनिया हा संक्रमित एडिस इजिप्त आजार डासाच्या चाव्याद्वारे पसरतो. आधीच विषाणूची लागण झालेल्या एखाद्याला डास चावल्यावर त्या संक्रमित डासाद्वारे इतर व्यक्तींमध्ये याचे विषाणू पसरतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील 6 महिन्यात जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य 1708 रुग्णांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 175 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. तर चिकनगुनिया संशयित 728 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे वेळीच अंगदुखी, ताप अशी आहेत लक्षणे. डेंग्यूमध्ये थंडीपासून ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज, रॅशेस अशी लक्षणे दिसून येतात. चिकनगुनियाची लक्षणे साधारणपणे संक्रमित डास चावल्यानंतर 4 ते 8 दिवसांनी सुरू होतात. ताप, सांधेदुखी, स्नायू वेदना, डोकेदुखी, थकवा आदी लक्षणे दिसून येतात. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना दाखवून वेळीच रक्त तपासणी करून उपचार करून घ्यावा. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात 8 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात 8 तर मार्चमध्ये 23 अशी डेंग्यू रुग्णांची नोंद झाली. एप्रिलमध्ये 22 तर जून 21 आणि जुलैमध्ये 72 रुग्णांची नोंद झालेली आहे. जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.